नागपूर शहरासह विदर्भात मान्सून परत एकदा सक्रिय झालाय. पुढील 4 दिवसांसाठी विदर्भात येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय. तसेच त्यानंतर सुद्धा विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची अपेक्षा आहे. पुढील काही दिवसांसाठी हा अलर्ट असून यात वादळी पावसासह काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये 13 सप्टेंबरपर्यंत सर्वदूर पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यानंतर 14 आणि 15 सप्टेंबर रोजी पाऊस थोडाफार कमी होईल. मात्र त्या काळात सुद्धा विदर्भात वादळी पाऊस राहू शकतो. पुढे 16 ते 21 सप्टेंबर या काळातही विदर्भात सर्वदूर चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जाते. या काळात विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. यंदा संपूर्ण विदर्भात चांगला पाऊस झाला असला तरी अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पर्जन्यमानात अनुक्रमे 15 ते 6% तुटीची नोंद करण्यात आली आहे. पुढील काही दिवसात परत एकदा चांगल्या पावसाची अपेक्षा असून त्यातही तूट भरून निघेल काय याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.